आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कचरा उठाव, मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी यांनी दिले निवेदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर शाखेच्या वतीनं नगरपालिकेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी यांच्याकडे कचरा उठाव त्याचबरोबर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा यासाठी निवेदन देण्यात आले. इचलकरंजी नगरपालिका ही श्रीमंत नगरपालिका म्हणून ओळखली जाते. अशा नगरपालिकेमध्ये कचरा व जनावरांचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत आणि त्यातच कचरा उठाव वेळेवर होत नाही, कचरा पडून राहतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात साथींच्या रोगांची लागण होत आहे, डेंग्यू सारखे आजार पसरत आहेत. त्यामुळे तात्काळ मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा आणि वेळेवर कचरा उठाव करावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं अतिरिक्त मुख्याधिकारी श्री पवन म्हेत्रे यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी राजेंद्र निकम, प्रताप पाटील, रवी गोंदकर, शहाजी भोसले, संदीप पोवार, पिंटू सोनार यांच्यासह महिला उपस्थित होत्या. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. रस्त्याला मेन रस्त्याला पाणी वेळेवर नसतोय, गटऱ्यासारखं रस्त नाही, कचरा उठाव नसतोय. डेंग्यू झाला, महिला आजारी, त्या घाणीमुळे आजार झालेला.